आपण एक छानशी कैरीपासून बनणारी डिश बनवणार आहोत. तुम्ही गेस करा ती कोणती असू शकेल. सध्या उन्हाळा आहे आणि कैरीचा मौसम जोरदार आहे. ही बघू शकताय तुम्ही ही कैरी, त्याला मी छानशी धुवून बारीक कट करून घेतलेली आहे. कैरीची आपण डाळ घालून हरभऱ्याची अशी चटणी बनवूयात, त्याची रेसिपी आहे. तर तुम्ही ह्याची जे साहित्य आहे ते बघून घेऊया. हे कट केलेली कैरी बारीक काप करून घेतलेले आहेत. ही मुग हिरव्या ही हरभऱ्याची डाळ आहे, सॉरी हरभऱ्याची डाळ मी थोडा वेळ भिजवून घेतलेली आहे. हे जिरा आहे, स्वादानुसार तुम्ही त्यात मीठ घालू शकता. कांदा घेतलेला आहे, तो थोडासा मोठाच घेतला आहे मी चिरून, का तर तो आपल्याला वाटायचा आहे मिक्सरमध्ये. हे लसणाच्या 5-6 पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि हिरवी मिरची आणि हे कोथिंबीर घेतलेली आहे. तर चला तर मग आपण ह्याची एक छानशी अशी रेसिपी बनवूयात. आणि आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स जे घेतलेले आहेत आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छानशी बारीक वाटून घेऊयात आपण. त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण जे कैरीचे बारीक काप करून घेतलेले आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात. त्याच्यानंतर आपण जो कांदा कट करून घेतलेला आहे आणि ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या पण आपण ह्यात टाकूयात. तसं करून आपण एक एक सर्व साहित्य टाकून घेऊयात. हे मीठ आहे, हे जिरा आहे, हे हरभऱ्याची डाळ आहे जी आपण थोडीशी भिजवून घेतलेली आहे ती पण आपण ह्यात टाकूयात. लसणाच्या 5-6 पाकळ्या आहेत, त्या आपण आपल्या चवीनुसार जास्त कमी घालू शकतो, नाही घातल्या तरी पण चालते. काही काही जण लसूण खात नाहीत तर त्यांनी नाही घातलं तरी चालेल. कैरीचा एक वेगळाच असा स्वाद असतो, त्याच्यामुळे ही चटणी छानच बनते. आणि थोडी कोथिंबीर ती पण आपण ह्याच्यामध्ये घालूयात. आणि आपण ह्याला आता मिक्सरच्या मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घेऊयात. तर आपण बघू शकताय मी हे मिक्सरमध्ये छान असं म्हणजे बारीक असं पेस्ट बनवून घेतलेली आहे. ते एका भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊया. हे आपण छानसं बारीक वाटलेलं जे आहे सारण ते आपण काढून ठेवलेलं आहे एका भांड्यामध्ये. तर आपण ह्याला थोडीशी फोडणी देऊन अजून जास्त चवदार डिश बनवूयात. तर त्यासाठी गॅसवर मी हे भांडं ठेवलेलं आहे. हे गरम झालं की आपण त्याच्यामध्ये थोडं तेल टाकूया. थोडं जिरं टाकूया. चांगली कडकडलेली आहे तर आपण त्याच्यामध्ये हे कढीपत्ता जो आहे तो टाकूया. गॅस बंद करूया आणि आपण जी फोडणी बनवलेली आहे ती ह्याच्यावरती आपण टाकून घेऊया. वरून थोडीशी आपण कोथिंबीर गार्निश करूया. आणि अशा प्रकारे एक उन्हाळ्यामध्ये छानशी रेसिपी जी कैरीपासून बनलेली आहे. कैरी ही आपल्या आरोग्याला असे थंडावा पण देते, तर ही अवश्य तुम्ही घरी ट्राय करा. कैरीपासून बनलेली डिश खूप छान आणि चवदार बनलेली आहे.